बहुजन आघाडीचं प्रमुख नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी, याबरोबरच MIMचे अध्यक्ष माननीय खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब यांचं आगमन या विचारमंचावर झालेलं आहे. याबरोबर सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि उपस्थित जनसमुदायाला आणि बंधुभगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे, आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. सन्माननीय मान्यवरांचं आगमन या विचार मंचावर झालेलं आहे, आपण बसून घ्यायचं आहे. बहुजनांची आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये
बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री होती आणि यामध्ये आमचा वडार समाज भट्टा समाज सामील झालेला आहे आणि माझ्यासारख्या सामान्याला जिथं समोर बसण्याची भाषण ऐकण्याची सवय असणाऱ्या माणसाला आज व्यासपीठावर बसण्याची संधी दिली त्याबद्दल मी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि अविनाश डोळे सर या सर्वांचे मी आभार मानतो आणि मी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय वडा. जिंदगी हो मेरी परवानी की सूरत यारो, इल्म की शमा से हो मुझको मोहब्बत यारो, मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको, नेक जो राह हो उस राह पर चलाना मुझको, नेकी की राह पर चलाने वाला, नेकी की राह पर चलने वाला, सभी की भलाई की कामना करना करने वाला मुस्लिम समाज आज आपल्याला पाठिंबा देत आहे आणि म्हणूनच सत्तेच्या जवळ आपण गेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. या विचारमंचावर आसनस्थ बुलढाणा नगर अध्यक्ष माननीय नजरुलनिसा मोहम्मद सज्जाद यांना मी विनंती करत आहे आपण आपले विचार व्यक्त करावे. जे बांधव उभे आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आहे त्या